सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील आणि महापालिकेकडे नोंद असणाऱ्या महिला बचत गटासाठी यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मोफत विक्री स्टॉल उपलब्ध करून देण्यात येत आहेत अशी माहिती महिला बालकल्याण सभापती गीतांजली डोपे पाटील यांनी दिली. सांगली मिरज रोडवर हे बचत गटांचे स्टॉल उभारण्यात आले असून यामध्ये महापालिकेकडे नोंदणीकृत असणाऱ्या 50 महिला बचत गटांना या ठिकाणी मोफत स्टॉल दिले जाणार आहेत. यामध्ये दिवाळीचे सर्व पदार्थ, फॅन्सी कपडे, रांगोळ्या, पंत्या, आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, फॅन्सी ज्वेलरी, सुगंधी अत्तर, उठणे, अगरबत्ती, बांबूंच्या शोभेच्या वस्तू या बचत गटाकडून विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. बुधवारपासून दररोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हे स्टॉल खुले राहणार असून ज्या महिला बचत गटांना यामध्ये स्टॉल घ्यायचे आहेत त्यांनी मंगळवार 18 ऑक्टोबर पर्यंत महापालिकेच्या नागरी उपजीविका अभियान किंवा महिला बालकल्याण समिती कार्यालय या ठिकाणी आपली नोंदणी करून आपला स्टॉल बुक करावा. तसेच नागरिकांनीही महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला भेट देऊन महिला बचत गटाच्या उत्पादित वस्तू आणि साहित्य फराळ खरेदी करावा असे आवाहनही महिला बालकल्याण सभापती गीतांजली डोपे पाटील यांनी केलेलं आहे. नमस्कार. सध्या दिवाळीनिमित्त सर्वच ठिकाणी दिवाळी महोत्सव त्याचबरोबर विविध स्टॉल लावले जात आहे, मात्र गरीब गरजू महिलांसाठी हे स्टॉल परवडत नाहीत. त्यामुळं सगळ्यात सुवर्ण संधी ही आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने आपल्यासाठी दिलेली आहे. जे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्याशी संलग्न असलेले सर्व जे बचत गट आहेत या बचत गट महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यांना मोफत स्टॉलची सोय आपल्या महिला बालकल्याण समितीतर्फे करण्यात आलेली आहे. तर याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा. हा लाभ घेत असताना NULM यांच्याशी त्याचबरोबर आपली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमधली महिला बालकल्याण समिती जिथं आहे अशी मुख्यालयाशी आपण संपर्क साधू शकता. हे स्टॉल जे आहे ते आपल्याला उद्यापर्यंत आपण नोंदणी करू शकता. अगदी 50 स्टॉलसाठीच आपण ही व्यवस्था केलेली आहे, त्यामुळं आपण लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आपले स्टॉल लावू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.